नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आजची ठळक बातमी पाहूया। वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया। वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनची जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 25 जून रोजी दुपारी 1 वाजता अब्दुल हमीद हॉल पंचशील नगर भुसावळ येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली। यामध्ये जिल्हा व तालुका कार्यकारिणी तयार करणे, कामगार आघाडी बांधणी करणे, तसेच जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने सभासद नोंदणी अभियान राबविणे, या सर्वांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे होते, तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली। याप्रसंगी राहुल गवई, रमेश खंडारे, वंचित बहुजन आघाडीचे जामनेर तालुका अध्यक्ष सचिन सुरवाडे, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे, प्रमोद बावस्कर, प्रल्हाद गायकवाड, कलीम शहा, सलीम शेख, सुरेश बोदडे, गौतम तायडे, रतन सावडे, वैभव सुरवाडे, जामनेरचे विजय कांबळे, संतोष कोळी, गौतम लोखंडे, नजीम तडवी, सुभाष शिंदे, सदानंद खंडेराव, अनिल जमदाडे, मेजर देवदत्त मकासरे, विजय सोनवणे सह कामगार उपस्थित होते। तसेच या बैठकीचे सूत्रसंचालन प्रमोद बावस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश खंडारे यांनी केले। या संदर्भात अधिक वृत्त पाहूया। मित्रांनो, वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन हे जरी आज आपली पहिली बैठक असली, तरी कामगार युनियन हे सातत्याने गेल्या 7 ते 8 वर्षांपासून सक्रिय आपल्या जिल्ह्यामध्ये काम करीत आहे। बालाजी भाऊ पठाडे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून आपण कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य बालाजी भाऊ पठाडे करीत आहे। मग तो दीपनगरामधील कामगारांचा प्रश्न असो वा मग जामनेरमधील कामगारांचा प्रश्न असो, या बोरवळमधील कामगारांचा प्रश्न असो, सातत्याने बालाजी भाऊ पठाडे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य येथे करीत असताना त्यांना आज ज्या पद्धतीने त्यांच्या कामाची पावती म्हणून जिल्हाध्यक्ष पदाची हे मिळालेलं आहे, ते खरोखर त्यांच्या कामाची पावती आहे। आज गेल्या सातत्याने 10 वर्षांपासून वंचित बहुजन आघाडी भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून कामगारांची जाणीव त्यांना आहे, कारण कामगारांचे कोणतेही प्रश्न असो बालाजी भाऊ पठाडे सातत्याने त्यांचे सोडवण्याचा प्रयत्न करीत असतात। दिवसांमध्ये अशफाक शेख नावाचा अमळनेर येथे दंगलीमध्ये संचित आरोपी यांना अटक करण्यात आलेलं होतं। त्या संचित आरोपीचा न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू झाला। त्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकर आणि नेताजी ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी एका दिवसामध्ये आपल्याला मोठा भव्य मोर्चा या भुसावळ विभागातून घ्यायचा आहे। त्याकरिता सर्व कामगारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम समाज आणि आपला बहुजन समाज कसा सामील होईल यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि वंचित बहुजन माथाडी कामगार आघाडी हे सातत्याने कामगारांचे प्रश्न सोडवत आहे आणि सातत्याने त्या माथाडी कामगार युनियन ही वाढली पाहिजे, त्याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशी मी सर्वांपासून अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण सर्व या बैठकीला उपस्थित झालात, मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो। जय हिंद, धन्यवाद। भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।